तर जर परिस्थिती अशीच राहिली तर राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा लागू शकतो अशी भीती कृषी मंत्री व्यक्त करतात. राज्य मंत्रिमंडळाची 16 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होती, त्यात मराठवाड्याच्या विकासासाठी 1000 कोटी रुपयांचं पॅकेज देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ निर्णयांव्यतिरिक्त वेगळ्या घोषणाही मुख्यमंत्री करू शकतील, त्यादृष्टीनं मंत्रालयात हालचाली सुरू आहेत अशी माहिती आहे. मराठवाड्यासाठी कुठले निर्णय होऊ शकतात बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, सिंचनाची नवीन योजना मराठवाड्यासाठी येऊ शकते. संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल सुद्धा तयार करण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो. रस्ते विकास, आरोग्य सुविधांची निर्मिती केली जाऊ शकते. ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांसह महत्वाच्या धार्मिक स्थळांचाही विकास होईल. नांदेडमध्ये शासकीय कृषी महाविद्यालयाची उभारणी केली जाऊ शकते, त्याबाबतचा निर्णय होऊ शकतो. तर पैठणमधल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट होण्यासाठी म्हणून निधीची तरतूद केली जाऊ शकते, त्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.